नवी मुंबई मनपा मुख्यालय आकर आयुक्त के समक्ष स्वास्थ्य सेवा को अपग्रेड करने को लेकर लगातार आवाज उठाने वाले एरोली के विधायक गणेश नाई के प्रयासों के बाद अब सैंडोज कंपनी ने एरोली स्थित मनपा संचालित राजमाता जिजाऊ अस्पताल को मेडिकल उपकरण और साहित्य देने का फैसला लिया। सीएसआर के तहत 1 करोड़ की कीमत के इन्हीं मेडिकल उपकरणों को विधायक गणेश नाई के हाथों अस्पताल को प्रदान किए गए, जहां इस अवसर पर पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाई, एरोली के प्रथम विधायक संदीप नाई, अस्पताल की डीन डॉक्टर वर्षा राठौड़, सैंडोज कंपनी के सुधीर भंडारी, पूर्व महापौर सुधाकर सोनावणे, पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, नवीन गौते आदि उपस्थित थे। गणेश नाईक ने कहा कि सैंडोज कंपनी को पत्र व्यवहार करने के बाद कंपनी ने उपकरण बहाल करने का निर्णय लिया और आज सैंडोज ने 1 करोड़ की कीमत के मेडिकल उपकरण एरोली अस्पताल को प्रदान किए। विनंती के लिए उत्ती सैंडोज व्यवस्थापनाला प्रमुख सुधीर भंडारे साहबाना कि सैंडोज इंडिया CSR फंडामधून आमच्या नवी मुंबईतल्या काही संस्था, कारण आरोग्य सेवा, शिक्षण सेवा आणि पर्यावरण या तीनच ठिकाणी प्रामुख्याने CSR फंड वापरला जातो आणि त्या माझ्या पत्रवजा विनंतीचं मी पत्र दिलं होतं। आज 1 कोटी रुपयाची उपकरणं ऐरोलीतील जिजामाता रुग्णालयाला प्रदान या ठिकाणी करण्यात आली आहेत आणि अशा प्रकारची ही मदत आम्ही दरवर्षी करत राहू असे सुधीर भंडारे साहेबांनी आता त्यांच्या भाषणामध्ये वक्तव्य केलेलं आहे। लहान मुलांच्या करता उपकरण 19 ENT वगैरे अशा प्रकारचे मगाशी म्हटल्याप्रमाणे उपयुक्त, म्हणजे जी या आपल्या हॉस्पिटलमध्ये ती उपकरणं नाहीत ती उपकरणं या ठिकाणी ती मिळणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी करताना 100 कोटीचा एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यापेक्षा हे 1 कोटीचं जर म्हणजे उपकरणं देण्याचा उपक्रम आहे हा माझ्या दृष्टीकोनाने फार मोठा वाटतो। माझ्या अन्य व्यवस्थापनाबरोबर सुद्धा चर्चा चालू आहेत, त्यांच्या माध्यमातून आता वाशीचं मुख्य रुग्णालय, नेरूलचं, बेलापूरचं, आता दिघ्याला आपलं रुग्णालयाचं काम सुरू झालेलं आहे, घनसोलीला सुरू झालेलं आहे, ह्या म्हणजे प्रत्येक नोडमधल्या आणि प्रत्येक सेक्टरमध्ये जिथं जिथं आरोग्य सेवा आहेत त्या ठिकाणी गरजेच्या असलेल्या ज्या उपकरणं आहेत ती मिळावीत, अन्य काही गोष्टी मिळाव्यात, शाळांना काही मिळावेत अशा प्रकारचे प्रयत्न राहणार आहेत आणि ते प्रयत्न यशस्वी होतील असा माझा विश्वास आहे। वही सुधीर भंडारी ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। सैंडोज कंपनी जसं साहेबांनी सांगितलं इथे आम्ही 75 पेक्षा जास्त वर्षापासून कार्यरत आहोत आणि कंपनीची एक सामाजिक बांधिलकीची जी भावना आहे, CSR फंड कुठं आला हा एक वेगळा पार्ट आहे, पण एक सामाजिक बांधिलकीचा जो पार्ट आहे की ज्या समाजात आपण काम करतो तिथे काहीतरी करावं अशी आमची एक इच्छा होती आणि कोविडमुळे जे काही झालं जे आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे ही भावना जास्त तीव्र झाली आमच्या व्यवस्थापनातही, आमच्या टीम मेंबर्समध्येही आणि त्या माध्यमातून एकदा आम्ही जेव्हा विषय निघाला डॉक्टर नाईकांशी बोलताना तेव्हा साहेबांनी सांगितलं की असं तुम्ही काही करू शकता का, खरोखर हे समाजाला उपयोगी होईल आणि मुंबईच्या कार्यक्षेत्रात आम्ही काम करतो आहोत मागच्या 75 पेक्षा जास्त वर्षापासून, त्यामुळे ह्या भावनेकडे आमच्या सगळ्या व्यवस्थापनाने बघितलं आणि त्यातनं हा प्रोजेक्ट साकार झाला आणि हा 1 वर्षाचा प्रश्न नाही आहे। मी साहेबांना ते म्हटलं की 1 वर्षात सगळं होऊ शकत नाही, तर आपण दरवर्षी काही ना काहीतरी करत राहू की जेणेकरून आपले हॉस्पिटल अद्ययावत होतील आणि इथल्या आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।